हेलो प्रेज द लॉर्ड प्रभुची स्तुती असो ऑल ऑफ यू एन्जॉयड दिस इवनिंग माझा विश्वास आहे संध्याकाळच्या समयाला सर्वांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. द बायबल अँड द चर्च अँड द लॉर्ड जीसस क्राइस्ट आर बोरिंग टू मेनी पीपल. बऱ्याच लोकांना बायबल चर्च आणि येशू ख्रिस्त सर्वांना असं कंटाळवाणं वाटतं. सो मेनी पीपल डोंट शो इंटरेस्ट इन द स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज. आणि म्हणून आत्मिक कार्यक्रमामध्ये कोणीच जण जास्त सहभाग नोंदवत नाही. बट दिस काइंड ऑफ activity is very interesting to people, right? पण अशा पद्धतीचे जे कार्यक्रम असतात ते लोकांमध्ये एक आनंद निर्माण करत असतात. But this is called the clean fun. आणि याला एक शुद्ध असा आनंद असो आपण म्हणतो. Many people think our TV is very entertaining. बऱ्याच लोकांना टीव्ही मधून खूप मनोरंजन प्राप्त होतं. And the films are very entertaining. आणि मग त्यांना वाटतं पिक्चर मूवीज जे असतात त्याच्यामधून आनंद मिळतो मनोरंजन होतं. Prayer, Bible study, they are boring things. पण चर्चला जाणं गाणं म्हणणं बायबल अध्ययन करणं ह्या सर्व कंटाळवाण्या गोष्टी वाटतात. But we have seen today how interesting it is to be together. पण आज आपण पाहिलं कशा पद्धतीने एकत्र येणं आनंदाचं असतं. Now more than 1 hour you are enjoying the activity today. आणि आज आपण एक तास या ठिकाणी या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. Because there is clean fun. कारण याच्यामध्ये एक शुद्ध असा आनंद आहे. You know, many people think of fun as sinful. आणि अनेक लोकांना असा आनंद आवडतो ज्याच्यामध्ये पाप आहे. But there is also sin in fun that is in the world. आपण पाहतो ह्या जगामध्ये जो आनंद आहे त्याच्यामध्ये कुठेतरी पाप आहे. बट वी हॅव फन दॅट इज सो क्लीन. पण हा जो आनंद आहे हा शुद्ध आणि पवित्र आहे. आय वॉन्ट टू शो यू हाऊ गॉड वॉन्ट्स अस टू एन्जॉय अवर लाईफ. आणि मी तुम्हाला दाखवू इच्छित आहे कसं प्रभू तुम्हाला प्रभू पाहत आहे की तुम्ही आनंद करावं. God wants us to be happy always. प्रभूची इच्छा आहे की आपण नेहमी आनंदित असावं. To enjoy the good things God has given to us. ज्या प्रभूने चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा आनंद आपण घ्यावा. The beauty of the nature. जे निसर्गातील सौंदर्य आहे. And all the good things God has given to us. ज्या काही चांगल्या गोष्टी प्रभूने आपल्याला दिलेल्या आहेत. And he wants us to enjoy them. त्याची इच्छा आहे आपण त्याचा आनंद घ्यावा. But many people are worried always. पण अनेक लोक नुसते चिंता करत राहतात. Many people are depressed. अनेक चिंता निराशेमध्ये असतात. Many people are filled with sorrow and pain. अनेक लोक दुःखामध्ये आणि वेगवेगळ्या त्रासामध्ये नेहमी जीवन जगतात. They are not able to enjoy the good things God has given to them. देवाने चांगल्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्याचा आनंद ते घेत नाहीत. Why? का? But God's word says enjoy all that he has given to you. देवाचं वचन सांगतं की जे काही त्याने दिलेलं आहे त्यात तुम्ही आनंद करा. You see we have the in the book of Ecclesiastes chapter 11 verse from verse 9. आणि आपण उपदेशकाच्या पुस्तकात आपण पाहू chapter 11 from verse 9. 11वा अध्याय आणि 9वं वचन. Says be happy young man while you are still young. आणि तरुणा तरुणाच्या दिवसात तू आनंद कर. Let your heart give you joy in the days of your youth. आणि तुझ्या तरुणपणामध्ये तुझे हृदय तुला उल्हास देवो. See, we all know that young people like to dance, they like to sing, they like to enjoy life. आपल्याला माहिती तरुण मुलांना नाचणं आनंद करणं गाणं यात आनंद वाटतो. Young people like to laugh always. आणि जे तरुण मुलं आहेत त्यांना नेहमी हसत राहावं वाटतं. This evening we had this program to make you laugh. आणि या संध्याकाळच्या समयाला आम्ही हा कार्यक्रम यासाठी ठेवला की तुम्ही हसावं आनंद करावं. Happy about yourself. आणि तुम्हाला मध्ये आनंद आणि उल्हास वाटावा. I am also happy to be with you today. आणि आज मला तुमच्यामध्ये खूप आनंद वाटत आहे. Because we rarely have this kind of program there. आणि कारण अशा पद्धतीचे कार्यक्रम खूप कमी प्रमाणात होत असतात आमच्याकडे. Why we are so busy with our lives. मुंबईमध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप व्यस्त असतो. You can ask anyone here who have come from Thane, they are hardly having any time to laugh. आणि इथे जे आहेत ठाण्यामधून आलेले त्यांना विचारा त्यांना खूप क्वचित वेळ मिळतो असं एकत्र हसण्यासाठी. And let alone time to dance. आणि अशा पद्धतीने नाचण्यासाठी. Because life is filled with tensions and pressures. कारण जीवन जे आहे त्या ठिकाणी चिंता आणि वेगवेगळ्या दबावाने त्या ठिकाणी भरलेलं आहे. And so much time is spent in traveling and in working in Mumbai. आणि बराचसा वेळ मुंबईमध्ये नुसतं प्रवास करण्यामध्ये आणि कामामध्ये निघून जातो. You have so much of time here. पण या ठिकाणी तुम्हाला खूप मोकळीकता आहे. But how do you spend your time? पण कशा पद्धतीने तो वेळ तुम्ही घालवता? Are you able to enjoy the good things God has given to you? काय प्रभूने दिलेल्या चांगल्या गोष्टींचा तुम्ही आनंद घेता का? Here the word of God says, या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे. Young man, enjoy yourself. तरुणा तुझ्या तरुणपणात तू आनंद कर. Be happy. तू उल्हास कर. Let your heart make you happy. तुझं हृदय तुला उल्हास देव. Let your heart give you joy in the days of your youth. आणि तुझ्या तरुणपणाच्या दिवसामध्ये तुझं हृदय तुला उल्हास देव. And follow the ways of your heart. आणि जे काही तुला वाटेल त्या मार्गाने तुझा. And whatever your eyes see. जे तुझ्या नजरेस पडेल तसा चाल.
See, whatever you see, you enjoy. जे काही तुला दिसतं त्याचा तू आनंद कर. You have pleasure in that. आणि तुला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. That's why we like to see colorful things. आणि म्हणून आपल्याला रंगीबिरंगी पाहायला आवडतं. The fashions. आणि वेगवेगळे प्रकारच्या फॅशन्स. And so many other things we like to see. अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहाव्याशा वाटतात. Some people go to Pimpaner Bazaar. आणि काही लोक पिंपळनेरला बाजाराला जातात. They may not buy anything. आणि त्या ठिकाणी काही विकत घेत नाही. They just like to go around the bazaar. आणि फक्त बाजारात फिरायला ते जातात. Some people are telling me. काही लोकांनी मला सांगितलं. Every Friday they go to Pimpaner Bazaar people. प्रत्येक दर शुक्रवारी ते लोक बाजारात जातात. I said, do you have money to buy every Friday? काय दर शुक्रवारी तुम्ही विकत घेण्यासाठी जाता तेवढे पैसे असतात तुमच्याकडे? Just to meet people, just to see the things in the bazaar. नाही पण फक्त लोकांना भेटण्यासाठी किंवा बाजारातल्या गोष्टी पाहण्यासाठी जातो. Because you will enjoy seeing the things there. Variety. त्या ठिकाणी ज्या गोष्टी असतात त्या पाहण्यात तुम्हाला आनंद वाटतो. It is called window shopping. आणि याला तुम्ही विंडो शॉपिंग म्हणजे नुसतं पाहणं नजरेने बाजार करणं त्याला म्हणतात. यू डोंट बाय एनीथिंग बट यू लाईक टू एन्जॉय सीइंग द थिंग न्यू थिंग्स कमिंग इन द मार्केट. आपण कोणती गोष्ट विकत घेत नाही पण जे विकत घेणारे असतात किंवा जे वस्तू असतात ते पाहून आपण आनंद करतो. हियर वी रीड दॅट यंग मॅन you enjoy the pleasures of your eyes what your eyes want to see you see and enjoy. या ठिकाणी वचनात लिहिलेलं आहे जे नजरे असेल तसा तू चाल आणि तू तसा आनंद कर. So this is against what we think that Bible does not tell us to enjoy our life. आणि या ठिकाणी बायबल आपल्याला अशा पद्धतीने सांगत नाही नुसतं तू तशा पद्धतीने आनंद कर. Many people think that our enjoyment is in drinking. बऱ्याच लोकांना वाटतं की आनंद हा पिण्यामध्ये आहे. Oh, without drinks you cannot enjoy life, you cannot dance. दारू पिल्याशिवाय आपण नाचू शकत नाही आनंद करू शकत नाही. People think only when you drink you can dance. लोकांना वाटतं फक्त पिल्यानंतरच आपण नाचू शकतो. But we have seen today without drink our people dance. पण आज आपण पाहिलं विना दारू पिल्याने देखील आपले लोक या ठिकाणी नाचले. You can still laugh. आणि तुम्ही हसत आहात. You can be happy with all without all those sins that people are doing in the world. आणि जगिक पापापासून आपण दूर असताना देखील आपण आनंदी आहोत. We can sing songs without sin. आपण पाप न करता या ठिकाणी गाणं म्हटलं. See the songs of the films are filled with sin. आणि जे काही सिनेमा मध्ये आपण जे गाणे पाहतो ते पापाने भरलेले आहेत. There are so many sinful desires in those songs. आणि अनेक घाणेरड्या इच्छा त्या गाण्यांमध्ये आपल्याला प्रकट होतात. And so much of sin is exposed on TV screen. आणि खूप घाणेरडा असे पाप त्या ठिकाणी त्या टीव्ही मधून दाखवले जातात. People find pleasure in looking at those sinful things. आणि लोकांना ते पापमय गोष्टी पाहण्यामध्ये आनंद मिळतो. But God has given us better things. प्रभूने आपल्याला खूप छान गोष्टी दिलेल्या आहेत. God is giving us freedom to enjoy everything in this world. प्रभूने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे या जगातील सर्व गोष्टी उपभोगण्यासाठी. And he is telling you enjoy, go and make yourself happy. आणि म्हणून प्रभूचं वचन म्हणतो तुम्ही जा आनंद करा उल्लास करा. In fact, we read in the Bible that in the beginning when God created everything, पण आपण पाहतो बायबल मध्ये ज्यावेळेस प्रभूने सर्व काही निर्माण केलं, he saw that everything is so good. आणि त्याने पाहिलं की सर्व काही खूप चांगलं आहे. And he made man. आणि त्याने मनुष्याला बनवलं. And he told him, now this is all meant for you. आणि त्याने सांगितलं हे सर्व काही तुझ्यासाठी आहे. Now you enjoy. आता तू यात आनंद कर. And you make yourself happy. आणि तू स्वतःला त्याच्यामध्ये आनंदी कर. But what happened? आणि काय झालं? We see that man did not enjoy what God has given him. आणि आपण पाहिलं जे परमेश्वराने मनुष्याला दिलेलं होतं त्याचा मनुष्याने आनंद केला नाही. Man did not keep the command God has given to him. आणि परमेश्वराने दिलेली आज्ञा मनुष्याने पाळली नाही. God wanted to give us perfect happiness and joy in life. परमेश्वर आपल्याला पूर्णपणे आनंद देऊ इच्छित आहे. God had no plan for pain in our life. त्याच्यात परमेश्वराची योजना नाही की आपल्या जीवनामध्ये दुःख यावं. In the beginning there was no pain, no sorrow in our life. आणि सुरुवातीला मनुष्याच्या जीवनामध्ये चिंता आणि दुःख निराशा नव्हती. There was happiness and joy. फक्त आनंद आणि उल्हास होता. We read that God was moving with Adam and Eve in the Garden of Eden in the beginning. आपण पाहतो की सुरुवातीला एडेन बागेमध्ये मनुष्या सोबत आदम आणि हवे सोबत परमेश्वर त्या ठिकाणी एडेन बागेत फिरायचा. Now some of us when we walked around all this area. आणि आपण ज्यावेळेस काही इकडे तिकडे फिरत होतो या भागामध्ये. They really enjoy. तुम्ही आनंद करत होता. They were sharing today. आणि आज बऱ्याच लोकांनी ते मांडलं. That they enjoyed going around the hills and the fields, the greenery around this area. ते आजूबाजू हिरवळीमध्ये शेतामध्ये आणि डोंगरामध्ये गेले त्यांनी आनंद केला. And how beautiful Eden garden was in the beginning. विचार करा तो एडेन बाग किती सुंदर असेल त्या सुरुवातीला. God created a fresh. परमेश्वराने ताजी ताजा एक नवीन निर्माण केलं. Newly God created man and woman. परमेश्वराने नवीन असा मनुष्य निर्माण केलेला होता. There was no sin at all. आणि त्या ठिकाणी पाप नव्हतं. Everything was perfect. सर्व काही पूर्णत्व होतं. And God, the very God was moving among them. आणि परमेश्वर त्या ठिकाणी त्यांच्या सोबत फिरायचा. As a friend he was talking to them. आणि जसे मित्र एकमेकांशी बोलतात तो बोलायचा. But the Bible says. बायबल आपल्याला सांगतं. A day came. ज्यावेळेस एक दिवस आला. मॅन कुड नॉट मूव्ह विथ गॉड. मनुष्य परमेश्वरासोबत फिरू शकत नव्हता. गॉड केम अँड कॉल्ड एडम अँड एडम वेअर आर यू आय कांट सी यू. परमेश्वर त्या ठिकाणी आला आणि त्याने सांगितलं आदमा तू कोठे आहेस.
What have you done? तू काय केलं? Have you eaten the fruit I told you not to eat? मी तुला सांगितलं होतं ते फळ खाऊ नको आणि तू ते खाल्लं. Adam could not come before God. आणि आदम परमेश्वरासमोर येऊ शकला नाही. See, the man God created. जो मनुष्य परमेश्वराने निर्माण केला. He wanted man to enjoy all the creation. परमेश्वराची इच्छा होती त्याने सर्व काही गोष्टी उपभोगाव्या. But man could not come before God. पण मनुष्य परमेश्वरासमोर जाऊ शकला नाही. God man committed sin. कारण मनुष्याने पाप केलं. Man chose that which is not pleasing to God. मनुष्याने जे निवडलं ते परमेश्वराला आवडणार नव्हतं. And that's how sin came into the world. आणि म्हणून पाप जगात आलं. Because of sin pain came into the world. आणि पापामुळे दुःख जगात आले. And because of sin death came into the world. आणि पापामुळे मरण जगात आलं. And because of sin judgment came into the world. पापामुळे न्याय जगात आला. Because of sin God's wrath is upon man. आणि पापामुळे परमेश्वराचा क्रोध हा जगात आला. And God said now you cannot stay in my garden. आणि परमेश्वराने सांगितलं इथून पुढे तू या माझ्या एदेन बागेत राहू शकत नाही. You get out of my garden. आणि माझ्या एदेन बागेमधून तू बाहेर नाही. Now you have to till the ground and you have to sweat and you have to labor. आणि आता तुला तुझ्या जमिनीमध्ये कष्ट करावे लागतील आणि त्या ठिकाणी तुला घाम गाळावा लागेल. You will have lot of pain and sorrow. तुझ्या जीवनामध्ये दुःख आणि त्रास त्या ठिकाणी असणार. You have to labor and suffer to get the fruit of the land. आणि तुला आता ते फळ खाण्यासाठी तुला कष्ट करावे लागतील आणि त्रास घ्यावा लागेल. That's what we are all laboring on the field. आणि अशा पद्धतीने आपण आज शेतीमध्ये काम करतो. But there was no such thing in the beginning. पण सुरुवातीला अशा गोष्टी नव्हत्या. God wanted man to be happy. परमेश्वराची इच्छा होती मनुष्याने आनंदित राहावं. See that because of sin man is not happy today. आणि आज आपण पाहतो केवळ पापामुळे मनुष्य आनंदी नाही. And that's why man is suffering. आणि म्हणून मनुष्य आज त्रासामध्ये आहे. And to make ourselves happy. आणि स्वतःला आनंदी बनवण्यासाठी we are falling into lot of sinful pleasure. आणि आपण अनेक पापमय गोष्टींकडे धावतो. See you have time. आपल्याकडे वेळ आहे. God has given you money. परमेश्वराने पैसा दिलेला आहे. You don't have to spend them. आपण त्याचा उपयोग करत नाही. How to make yourself happy with all this? आणि या गोष्टी सोबत कशा पद्धतीने आपण आनंद करू शकतो? And you spend money for those things which are not worthy. आणि तुम्ही अशा गोष्टींवर पैसा खर्च करतात की ज्या तुमच्या उपयोगाच्या नाही. And you spend your time for that which is no use for you. तुमचा वेळ अशा गोष्टींकडे खर्च करतात की जे तुमच्यासाठी उपयोगाचं नाही. So that's how you are wasting your life. आणि म्हणून तुमचं जीवन आज त्या ठिकाणी व्यर्थ चाललेलं आहे. But yet you don't find peace. आणि तुम्हाला शांती मिळत नाही. As we saw in the skit today. आणि आज आपण त्या नाटकामध्ये पाहिलं. He was looking for peace. तो शांतीसाठी शोधत होता. So many came to offer him peace. अनेक लोक आले त्याला शांती देण्यासाठी. Nobody could offer him peace. पण कोणी त्याला शांती देऊ शकलं नाही. Today TV is trying to make you happy. आज तुम्ही टीव्ही समोर बसता आनंद मिळवण्यासाठी. People are looking at the drama at the cinema. लोक नाटक बघतात सिनेमा बघतात. After that everything is over. आणि नंतर सर्व काही संपून जातं. It is only for few minutes. काही क्षणासाठी तो आनंद असतो. You may laugh at the movie. तुम्ही त्या पिक्चर बघून तुम्ही हसता. After that again your heart is filled with sorrow and pain. आणि परत थोड्या वेळानंतर परत तुमचं हृदय त्या ठिकाणी दुःखाने आणि त्रासाने भरतं. You come back into the reality of your life. आणि परत तुमच्या जीवनामध्ये जी परिस्थिती आहे ती तुम्हाला आठवती. Bible says God wants us to be happy. Bible सांगतो की मनुष्य परमेश्वराची इच्छा आहे आपण आनंदी असावं. Man is not able to be happy because पण मनुष्य आनंदी राहत नाही कारण आहे. Because the Bible says sin has come into the life of man. कारण पाप मनुष्याच्या जीवनामध्ये आलं. And because of sin in our lives we are not able to be happy at all. आणि म्हणून पाप आपल्या जीवनात असल्यामुळे आपण आनंदी राहू शकत नाही. With all the money we have. आपल्याकडे पैसा आहे. With all the fields we have. तरी आपल्याकडे शेती असली. With all the houses we have. आपल्याकडे चांगले घर असले. We are not happy. तरी सुद्धा आपण आनंदी नाही. God's word says. देवाचं वचन सांगते. Make yourself happy. तुम्ही स्वतःला आनंदी ठेवा. But then what you have to do? आणि तुम्हाला काय करावं लागेल? But know that for all these things God will bring you to judgment. पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. God will bring you into judgment. परमेश्वर तुझा झडा घेईल तुझ्यावर न्यायाचा प्रसंग आणेल. How you are using your time and money? कशा पद्धतीने तुमचा पैसा आणि वेळ तुम्ही घालवता? In what things you are finding your enjoyment and pleasure? कोणत्या गोष्टींमध्ये तुम्ही मनोरंजन आणि आनंद करत आहात? God will bring you into judgment. परमेश्वर तुमच्यावर न्यायाचा प्रसंग आणेल. God is going to ask you. परमेश्वर तुम्हाला विचारणार जाणार. How you spent your time? कसा तुझा वेळ तू घालवला? How you spent my money I gave you? मी जो पैसा दिला होता तू कसा खर्च केला? How you are finding your joy? कशा पद्धतीने तू आनंद प्राप्त केला? How are you enjoying your life? तुझं जीवन तू कशा पद्धतीने आनंद केला? God will ask you one day. प्रभू तुम्हाला एक दिवशी विचारणार आहे. So the Bible says. आणि म्हणून देवाचं वचन सांगतो. Chapter 12. 12व्या अध्यायामध्ये. Remember. लक्षात ठेव. Your creator. In the days of your youth. तुझा निर्माण करता तुझ्या तरुण्याच्या दिवसामध्ये. Before the days of trouble come. शेवटचा दिवस जो येणार आहे त्याच्या अगोदर. And the years approach when you will say I find no pleasure in them. आणि तुला दिसेल की त्यावेळेस तुला आनंद सापडणार नाही.
Now you feel you have money, you have fields, you have houses. आणि तुम्हाला वाटतं की आपल्याकडे पैसा आहे, घर आहे, शेती आहे. Oh, you can see TV and laugh and enjoy. आणि तुम्ही टीव्ही पाहता, आनंद करता, हसता. But the Bible says, पण वचन सांगतं, the days are coming. ते दिवस येत आहेत. When you say that you are not happy, की तुम्ही आनंद करणार नाही. That you don't like those days, तुम्हाला ते दिवस आवडणार नाही. You are going to face trouble, आणि तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागेल. You are going to face God's judgment, आणि देवाच्या न्यायाला सामोरं जावं लागेल. But before those days come, पण ते दिवस येण्यापूर्वी, before the time of God's judgment approaches, देवाचा न्याय येण्यापूर्वी, He says, remember now your creator, आणि तो आज सांगत आहे, पहा तुम्ही आज घडवणारे आहात. You are still young, आज तुम्ही तरुण आहात. See, Bible says we have to remember who the true living God is. And Bible सांगतं की तुम्हाला समजलं पाहिजे की कोण खरा जिवंत परमेश्वर. We must think of why God created us. तुम्ही हा विचार करा का प्रभूने आपल्याला निर्माण केलं. Why God has blessed you with so many good things. का प्रभूने अनेक चांगल्या गोष्टींनी आपल्याला आशीर्वाद दिले. And what God wants you to do with all those. काय प्रभूची इच्छा आहे या सर्व गोष्टींनी आपण काय करावं. Remember now thy creator in the days of your youth. आणि तुम्ही लक्षात ठेवा या तरुणाच्या दिवसांमध्ये. Because God wants to give you the best things in life. कारण प्रभूने सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात दिलेल्या आहेत. Because of sin, पण पापामुळे, we are under God's judgment. आपण देवाच्या न्यायासमोर येतो. And there is the burden of sin on our hearts. आणि आपल्या अंतकरणावरती पापाचं ओझं असतं. Bible says Satan has bound us. बायबल सांगतं सैतानाने आपल्याला बांधलेलं आहे. Sin has bound us. पापाने आपल्याला बांधलेलं आहे. We are not able to enjoy our life. आपण आपलं जीवन आनंदी करू शकत नाही. And the Lord Jesus said, आणि येशू म्हणतो, I speak these words to you, मी हे तुला सांगत आहे, that my joy might be in you, माझा आनंद मी तुझ्यात टाकत आहे, and that your joy might be full, आणि मग तुझा आनंद परिपूर्ण होईल. Our joy will be full only when we hear the word of God. आपला आनंद परिपूर्ण होईल तेव्हा जेव्हा आपण देवाचं वचन ऐकू. Our joy will be complete when we have the joy of the Lord Jesus. आपला आनंद तेव्हा परिपूर्ण होईल जेव्हा प्रभूचा आनंद आपल्यामध्ये येईल. Do you want the Lord Jesus joy? काय तुम्हाला प्रभूचा आनंद पाहिजे आहे? Do you want your joy to be complete? काय तुमची इच्छा आहे आपला आनंद परिपूर्ण व्हावा? Do you want your joy to be perfect? काय तुम्हाला वाटतं तुमचा आनंद परिपूर्ण असावा? Do you want your joy to be everlasting? काय तुमचा आनंद कधी न संपणार असावा असं तुम्हाला वाटतं? Do you want your joy to overflow? काय तुमची इच्छा आहे आपला आनंद भरून वाहावा? He told the water that I give to you. आणि तो म्हणतो जे काही मी तुला दिलेलं आहे. If you drink the water I give to you. जे काही पाणी मी तुला दिलेलं आहे. It will be like the fountain overflowing from your heart. आणि ते तुझ्या अंतकरणामधून भरून वाहील. The Lord wants to give a joy that is complete and overflowing. आणि प्रभूने आपल्याला असा आनंद दिलेला आहे तो पूर्ण आहे तो भरून वाहणार आहे. This joy, happiness, no TV, nothing can give us in this world. आणि या जगातील टीव्ही वगैरे कोणत्याच गोष्टी तुम्हाला तो आनंद देऊ शकत नाही. Only the Lord Jesus can give us. फक्त प्रभू येशू तुम्हाला ते देऊ शकतो. And that is today. आणि आज आपण पाहणार. And before the day, evil days come. आणि जो जेव्हा शेवटचे दिवस येतील. When you say you have no pleasure in them. आणि तुम्ही म्हणाल याच्यात मला आनंद मिळत नाही. That you don't want to live any longer. आणि तुम्ही जास्त दिवस जगू शकणार नाही. You see there are people in Mumbai committing suicide. आणि पाहतो आपण मुंबईमध्ये अनेक लोक आत्महत्या रोज करतात. Because of problems in the family. त्यांच्या जीव कुटुंबामध्ये समस्या असतात. Because husband is drinking. आणि तो पती त्या ठिकाणी दारू पितो. There is no peace in the family. आणि त्या कुटुंबामध्ये शांती नसते. The women are committing suicide. आणि अनेक स्त्रिया त्या ठिकाणी आत्महत्या करतात. They are jumping from the building. आणि ते बिल्डिंग वरून खाली उडी मारतात. They are falling under the running trains. आणि ट्रेनच्या खाली ते उडी मारतात. They are drinking poison. आणि ते विष पितात. They are throwing kerosene on themselves and setting a fire. आणि ते रॉकेट टाकून स्वतःला जाळून घेतात. Why no peace? त्यांच्या जीवनात शांती नाही. No hope. त्यांच्या जीवनात आशा नाही. No joy. त्यांच्या जीवनात आनंद नाही. They have everything. सर्व गोष्टी आहेत. They are living in good houses. चांगल्या घरात ते राहतात. They have money. पैसा आहे. No peace in the heart. शांती त्यांच्या अंतकरणात. No joy in the family. त्यांच्या कुटुंबात आनंद नाही. Because the sinful pleasures are ruining their life. कारण पापमय जीवनामुळे आणि आनंदामुळे त्यांचं जीवन एक नष्ट झालेलं आहे. Today though you are in the villages. आज तुम्ही खेड्यामध्ये राहता. Yet you have got so many things God has blessed you with. आणि प्रभूने तरी सुद्धा अनेक गोष्टींनी तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. But still how are you? पण आज तुम्ही कसे आहात? Are you really happy? काय तुम्ही घरी आनंदी आहात? Are you really enjoying your life? काय तुमचं जीवन खरंच तुम्ही आनंद करतात का? Are you set free from sin? काय तुम्ही पापापासून सुटले आहात का? The Bible says there is pleasure in sin. बायबल आपल्याला सांगतं की पापामध्ये आपल्याला बराच आनंद मिळतो. But that leads to God's judgment and death. पण त्यावेळेस नंतर आपल्याला देवाच्या न्यायाला सामोरं जावं लागेल. The joy that the Lord Jesus gives us. जो आनंद प्रभू आपल्याला देतो. It will make us really happy. आणि तो खऱ्या पद्धतीने आपल्याला आनंदी करतो. But to receive the joy that the Lord Jesus gives. आणि जो प्रभू येशू आपल्याला आनंद देतो. We must repent of our sins. त्यावेळेस त्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण आपले पाप. We must acknowledge that we are committing sins in our lives. आपण या गोष्टीची आठवण केली पाहिजे की मी पापी आहे, मी पाप केलं. We are not doing what is pleasing to the Lord. आपण त्या गोष्टी करत नाही की ज्या प्रभूला आवडतात. We are enjoying the
pleasures of sin. आपण त्या पापमय गोष्टीत आनंद करत राहतो. And we must agree with God's word. आणि आपण देवाच्या वचनाला अनुसरले पाहिजे. God's word says all have committed sin. वचन सांगतं प्रत्येक जणाने पाप केलेला आहे. All have gone away from the way of ways of God. प्रत्येक जण प्रभूच्या मार्गापासून दूर गेलेला आहे. We are not doing God's will in our life. आपण आपल्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण करत नाही. And the Lord is calling us. आणि प्रभू आपल्याला बोलवत आहे. Come unto me, I give you peace. तू माझ्याजवळ ये, मी तुला शांती देतो. Come unto me, I give you my peace. मी तुला माझी शांती देतो. Come unto me, I give you real joy. तू माझ्याजवळ ये, मी तुला खरा आनंद देतो. We must turn from our sin. आपण आपल्या पापापासून फिरलोच पाहिजे. You must repent. तुम्ही पश्चाताप करा. And ask Jesus to forgive you. आणि येशूला सांगा की प्रभू मला क्षमा कर. Bible says the Lord Jesus gave his blood to cleanse us. बायबल सांगते की प्रभू येशूने त्याचं रक्त सांडलं आपल्याला शुद्ध करण्यासाठी. He suffered on the cross, he died. आणि त्या क्रूस खांबावर तो मेला आणि त्या ठिकाणी त्याने त्रास सहन केला. For our sins. आपल्या पापांसाठी. In our place. आणि आपल्यासाठी. To save us. आपल्याला वाचवण्यासाठी. To set us free from our sin. आपल्या पापापासून सोडवण्यासाठी. He brought victory over Satan. आणि त्याने सैतानावर विजय प्राप्त केला. He brought victory over death. त्याने आपल्या मरणावर विजय प्राप्त केला. He rose again from death. आणि तो परत मरणातून उठला. And he says, I give you life. आणि तो म्हटला आम्ही मी तुला जीवन देतो. Who believes in me? जो मला माझ्यावर विश्वास ठेवतो. He will have eternal life. त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. He will never die again. तो कधीच पुन्हा मरणार नाही. And he will come to heaven to be with me. आणि तो माझ्या सोबत स्वर्गात राहील. The Lord Jesus gave us such hope. आणि प्रभू येशूने अशी आशा आपल्याला दिलेली आहे. You don't have to do anything. आपल्याला दुसरं काही करण्याची गरज नाही. You don't have to do any religious works. आपल्याला कोणत्या धार्मिक गोष्टी करण्याची गरज नाही. You have to acknowledge your sins. आपल्याला फक्त आपल्या पापांची कबुली करायची. Lord, I am a sinner. की प्रभू मी पापी आहे. I know I don't have real peace. मला माहिती आहे माझ्याकडे खरी शांती नाही. I know I don't have real happiness. मला माहिती आहे की माझ्याकडे खरा आनंद नाही. I know I am living in sin. मला माहिती आहे मी पापात जीवन. I know I am not pleasing to you. मला माहिती आहे की मी तुला आनंद देत नाही. Lord, I want to come back to you. प्रभू माझी इच्छा आहे मी तुझ्याजवळ. I want to turn from my sins. प्रभू माझ्या पापापासून मी फिरतो. I want you to forgive me. प्रभू माझी इच्छा आहे तुम्हाला क्षमा करायची. I want you to accept me. माझी इच्छा आहे तू माझा स्वीकार करा. I believe that you died for me. मी विश्वास ठेवतो माझ्यासाठी त्या वधस्तंभावर तू मेला. Lord, I believe that you rose again from the dead. मी विश्वास ठेवतो तू मरणातून पुन्हा उठला. Give me your new life. आणि तुझं नवीन जीवन तू मला दे. Give me eternal life. तुझं सार्वकालिक जीवन मला दे. Come into my heart. तू माझ्या अंतकरणात ये. Be my savior and lord. आणि तू माझा तारणावरा म्हणून ये. I believe you. आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. I want to follow you. आणि मी तुझ्या मागे चालू इच्छितो. I want to have your joy in my heart. आणि तुझा आनंद माझ्या अंतकरणात. I want to experience transformation in my life. तुझं परिवर्तन माझ्या जीवनामध्ये मी अनुभव करू इच्छितो. If you say this prayer today, जर आज ही प्रार्थना तुम्ही करता, your life will be changed. तुमचं जीवन आज बदलून जाईल. You will receive the joy of the Lord Jesus. तुम्ही प्रभूचा आनंद तुमच्या जीवनात अनुभव करा. Because the Lord Jesus will cleanse your heart. कारण येशू आज तुमचं अंतकरण बदलणार आहे. His blood will cleanse you free from sins. आज त्याचं रक्त तुम्हाला तुमच्या पापापासून सोडवणार आहे. And you will become a clean person. आणि तुम्ही आज शुद्ध व्यक्ती व्हाल. And you will receive the joy of the Lord. आणि प्रभूचा आनंद तुम्ही प्राप्त कराल. And he will send his spirit into your heart. आणि त्याचा पवित्र आत्मा तुमच्या अंतकरणात. And the Holy Spirit will fill you with his love. आणि पवित्र आत्मा त्याच्या प्रेमाने तुम्हाला भरेल. And with his power. त्याच्या सामर्थ्याने भरेल. That you live a new and holy life. आणि तुम्ही एक नवीन आणि पवित्र जीवन जगाल. And you will find real joy in your. आणि एक नवीन आनंद तुम्ही अनुभव कराल. How many of you want it? किती जणांना वाटतं की असं? How many of you want real joy in your life? किती जणांना त्यांच्या जीवनात खरा आनंद हवा? How many of you want to have the hope that Jesus gives you tonight? किती जणांना आज ती आशा हवी आहे? How many of you want to be really happy? किती जणांना वाटतं मी खरा आनंद माझ्या जीवनात असावा? And today God wants to give you. आणि आज प्रभू तो तुम्हाला देणार आहे. Yes, you want. आणि जर खरंच तुम्ही तुम्हाला पाहिजे आहे का? Let us stand up. आणि आपण सर्वजण उभे राहू. And as we sing a song. आणि एक गाणं आपण म्हणू. Think about yourself. आज आपल्या स्वतःबद्दल विचार करा. Do you have real joy and peace? काय खरा आनंद माझ्या जीवनात आहे का? Are you really enjoying your life? काय खरंच तुमचं जीवन तुम्ही आनंद करत आहात का? The Bible says God wants you to be happy. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आनंदी असावं. God wants your heart to be filled with joy. देवाची इच्छा आहे तुमचं अंतकरण आनंदाने भरलेलं असावं. But are you able to enjoy your life? काय खरंच तुमचं जीवन तुम्ही Do you want to receive the joy of the Lord? काय तुमची इच्छा आहे प्रभूचा आनंद तुम्ही आज प्राप्त करा. Do you want to receive forgiveness for your sin? काय आपल्या पापांची क्षमा तुम्ही प्राप्त करा ही तुमची इच्छा आहे. Do you want to experience change in your life? काय आज देवाचा एक बदल तुम्ही अनुभव करू इच्छिता का? There will be no judgment upon you. जेणेकरून तुमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. You will be able to enjoy your life without sin. आणि तुम्ही पापाशिवाय तुमचं जीवन आनंदी जगाल. You will be the happiest person in the world. आणि तुम्ही या जगातील सर्वात आनंदी व्यक्ती व्हाल. If you receive the Lord Jesus. सर प्रभू येशूचा स्वीकार जर तुम्ही करा. माझ्या भाऊ आणि बहिणींनो, पीपल स्टँडिंग इन द फ्रंट एट द बॅक,
आणि जे काही पुढे आहेत आणि मागे आहेत स्टेंट स्ट्रीट मस्ट स्टँडिंग ऑन राइट साइड लेफ्ट साइड जे काही उजवी डावीकडे उभे आहेत लिटिल गर्ल्स एज वेल एज ओल्ड मॅन लहान मुली पासून तर मोठ्या वृद्ध मनुष्य आणि ऍडल्ट वुमेन आणि ज्या वृद्ध स्त्री आहेत एव्हरीबॉडी नीड्स रियल जॉय इन लाइफ प्रत्येकाच्या जीवनामध्ये खऱ्या आनंदाची गरज आहे गॉड वांट्स ईच ऑफ यू टू बी हॅपी इन लाइफ प्रभूची इच्छा आहे सर्वांनी तुम्ही आनंदी व्हावं अँड ही वांट्स हिज जॉय टू ओव्हर फ्लो फ्रॉम युअर हार्ट आणि तो आनंद तुमच्या अंतकरणातून वाहावा ही प्रभूची इच्छा आहे ही वांट्स टू रिसीव्ह हिज फॉरगिवनेस ही ऑफर्स यू फ्रीली टुडे प्रभूची इच्छा आहे की ते पाप क्षमा आपण मिळवावी Say, Lord, I want to turn from my sin. तुम्ही म्हणा की प्रभू मी माझ्या पापापासून फिरत आहे. I want to receive you into my heart. आणि मी तुझा स्वीकार माझ्या अंतकरणात करत आहे. You be my savior and Lord. तू माझा तारणारा आहे प्रभू. I want to have your joy in my life. तुझा आनंद माझ्या जीवनामध्ये मी प्राप्त करू इच्छितो. God wants to fill you with his joy. आणि प्रभू आज त्याच्या आनंदाने तुम्हाला भरणार. As we sing the song. आपण एक गाणं म्हणणार आहोत. You make the decision. आणि आपल्याला ती तयारी करायची आहे. And you want us to pray for you, you can come forward. आणि ज्या कोणाला त्या गाण्या दरम्यान वाटेल की आम्ही पुढे यावं ते पुढे या आणि आपण प्रार्थना to receive God's joy into your life and jar prabhu cha ananda tumcha jeevanamade tumhi anubhav karu ichchita celebration every day in your life and roz ha ananda jar tumcha jeevanamade tumhi anubhav karu ichchita you can celebrate God's joy and peace in your life and jar tumcha jeevanamade prabhu cha ananda ani shanti tumhi anubhav karu ichchita you can celebrate God's love in your life ani roz prabhu cha ha ananda ani jeevan tumhi tya thikani anubhav karu ichchita every day roz without sin papa shivay and that is filled with God's joy and peace in your heart ani to prabhu cha anand ani tyachi shanti tumcha antakaranat ye decide today ani aaj tumhi nirnay gya as we sing the song javes ami gaana mhanu you decide tumhi to nirnay gya and come forward ani pudhe ya we pray for you ani ami tumcha sathi prarthana karu mere guna ki liti tujhe saza jab ki maar se कुछ ना दिया मैंने कुछ ना दिया बदले में प्यार मेरे गुनाह की तूने सजा चाबू की मार से कुछ ना दिया मैंने कुछ ना दिया बदले में प्यार जो
तुम्ही या ठिकाणी लाजू नका. यू नीड रियल जॉय, कारण तुम्हाला खरा आनंद हवा. यू वांट टू बी हॅपी एव्हरी डे, प्रत्येक दिवस तुम्हाला आनंदी जगावं. गॉड वांट्स यू टू बी मेक यू हॅपी, आणि प्रभूची इच्छा आहे तुम्हाला आनंदी करावं. अँड गॉड वांट्स टू टेक अवे ऑल दॅट इज इन युअर हार्ट, आणि जे तुमच्या अंतकरणात आहे प्रभू त्यापासून तुम्हाला दूर करेल. पेन अँड द सॉरो, म्हणजे दुःख आणि जो त्रास. He wants to give you real joy. आणि तो तुम्हाला खरा आनंद आज देऊ इच्छितो. He wants to give you hope. तो तुम्हाला आशा देऊ इच्छितो. He wants to set you free. आणि तो तुम्हाला आज मोकळं करू इच्छितो आहे. That we may freely rejoice in him. जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये आनंद कराल. You may celebrate joy every day. आणि रोज तुम्ही आनंद कराल. And today you can receive that. आणि आज तुम्ही ते प्राप्त करणार. And today will be a new day for you. आणि आज हा नवीन दिवस तुमच्यासाठी असणार. Today you can celebrate every day. आणि रोज तुम्ही तो दिवस आनंद करणार आहात. A day that will never come again in your life. आणि परत तसे दिवस तुमच्या आयुष्यात येणार नाही. Today is the last night we are preaching to you today. आणि आज ही शेवटची रात्र आहे तुमच्याशी बोलत आहोत. The last night you have opportunity to confess the Lord's name before all. आणि हा शेवटचा दिवस, शेवटची रात्र आहे की आज तुम्ही परमेश्वरासमोर येत आहात. Today is the last night that God is calling you to come. आणि शेवटची रात्र आहे की प्रभू आज तुम्हाला बोलवत आहे. That God wants to give you real joy. प्रभूची इच्छा आहे की खरा आनंद तुम्हाला मिळावा. And today may be the last night for you to think about and decide. कदाचित असू शकते ही शेवटची रात्र तुमच्यासाठी आहे विचार करण्यासाठी. Make the decision. आणि आज तुम्ही निर्णय घ्या. Don't hesitate. तुम्ही लाजू नका. Don't neglect. तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. आणि तुम्ही या गोष्टी पुढे ढकलू नका. But decide. पण आज निर्णय करा. That God wants to bless you today. की प्रभू आज तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. He wants to give you salvation. प्रभू तुम्हाला तारण देऊ इच्छित आहे. He wants to give you the joy that is full and complete. तो तुम्हाला पूर्ण आनंद देऊ इच्छित आहे. And that joy that overflows. आणि तो आनंद भरून वाहणार आहे. And that God will use you to bless others also. आणि प्रभू तुम्हाला उपयोगी करेल, इतरांना आशीर्वादित करेल. And you will live with joy and peace and hope. आणि तुम्ही खरे शांतीने, आनंदाने आणि आशेने जीवन जगाल. Still there are some more people who want to receive God's joy today. जे आज प्रभूचा आनंद अनुभव करू इच्छित आहे. We just want to pray for you. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. Lord Jesus said, who confess before people. आणि येशू म्हणतो की जे लोकांसमोर कबुली देतात. And I will confess them before my Father in heaven. मी देखील पित्यासमोर त्यांची कबुली करेल. You are declaring before people that you want to follow the Lord Jesus. आणि जर तुम्ही लोकांसमोर कबुली देतात तर तुम्ही येशू मागे चालता. You are telling that you want to receive the real joy from the Lord. आणि तुम्ही सांगता की खरा आनंद प्रभू पासून मी मिळवला. And it is something to be happy. आणि ते काहीतरी आनंददायक आहे. It is the joyful occasion. आणि हे एक आनंददायी असं एक परिस्थिती आहे. That God is blessing you with his joy. की प्रभू आज त्याच्या आनंदाने तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. Brothers and sisters. आणि माझ्या बहिणींनो आणि भावांनो पुढे या. And we want to pray for you. आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. There are still
people. अजून देखील काही लोक असे आहेत. They want to receive real joy in their life. की खरा आनंद आज त्यांच्या जीवनामध्ये ते अनुभव. You want to find real peace in your heart. आणि ते आज खरा आनंद त्यांच्या अंतकरणात शोधत. You want God to make you happy. आणि प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आनंदी भाव. You want God to forgive you. आणि तुमची इच्छा आहे की प्रभूने तुम्हाला क्षमा करावी. You want to receive clean heart. आणि तुमची इच्छा आहे की आपण शुद्ध अंतकरण प्रभू. So the Lord can fill you with his joy. जेणेकरून प्रभूने प्रभू तुम्हाला आनंदाने भरेल. And tonight is the time you decide. आणि आज रात्रीचा समय आहे की तुम्ही निर्णय घ्या. Don't continue in sin. आणि तुम्ही पापामध्ये जीवन जगू नका. Don't continue in the presence of sin anymore. आणि त्या पापाच्या जीवनामध्ये जीवन जगू नका. Today the Lord is setting you free. आणि आज प्रभू तुम्हाला मोकळं करत आहे. The Lord says come now. आणि प्रभू म्हणत आहे ये आज. I will give you my joy. आणि मी तुला माझा आनंद देईन. You will never be the same again. आणि तू परत तसा राहणार नाहीस. Tonight is the time to change your life. आणि आज रात्रीचा समय आहे तुमचं जीवन बदलण्यासाठी. Today is the day you can make a decision. आज हा दिवस आहे की तुम्हाला येशूच्या मागे चालण्याचा निर्णय करायचा आहे. Still some more people want to come forward. अजून सुद्धा काही लोक आहेत की ज्यांना वाटतं मी पुढे यावं. Brothers, sisters. माझ्या भावांनो आणि बहिणींनो. Make a decision tonight. आज तुम्ही निर्णय घ्या. Don't leave this place without deciding to accept the Lord's love. आणि हा निर्णय घेतल्या वाचून हे जागा सोडून जाऊ नका. Don't go without hope. आणि विना विश्वासाचं आशेचं या ठिकाणी जाऊ नका. Lord wants to fill your heart with his joy. आणि प्रभूची इच्छा आहे तुमचं अंतकरण आनंदाने भरावं. Freely today. आज तुम्ही मोकळं व्हा. Now. आता. Pray. आपण प्रार्थना करू. Those who came forward, you pray in your heart that the Lord will touch you. जे लोक पुढे आलेले आहेत त्यांनी अंतकरणात प्रार्थना करायची आहे की जेणेकरून परमेश्वर तुम्हाला स्पर्श करेल. Tell the Lord your sins. प्रभूला सांगा की आप तुमच्या पापांबद्दल प्रभूला सांगा. Tell the Lord you want to repent and turn to him. प्रभूला सांगा की प्रभू मी पश्चाताप करतो तुझ्याजवळ वळत आहे. I believe that the Lord Jesus died for you. विश्वास ठेवा प्रभू येशू तुमच्यासाठी मेला. Tell the Lord that you want to receive him in your heart. प्रभूला सांगा की प्रभू मी तुझा स्वीकार माझ्या अंतकरणात करत आहे. And ask the Lord to forgive you and cleanse you. आणि प्रभूला सांगा प्रभू माझ्या पापाची क्षमा कर आणि मला शुद्ध कर. Ask the Lord to give you his salvation. प्रभूला सांगा मला तुझं तारण दे. And ask the Lord to fill you with his joy. आणि प्रभूला सांगा ते तुझा आनंद माझ्या जीवनामध्ये दे. Heavenly Father, we thank and praise you. स्वर्गीय पिता आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो स्तुती करतो. For speaking to us today. की आज तू आमच्याशी बोललास. And for all these people who heard your word. आणि ज्या लोकांनी सर्वांनी तुझं वचन ऐकलेलं आहे. And they want to be happy in their life. आणि आज त्यांच्या जीवनामध्ये तो आनंद अनुभवतो. Today you gave this privilege to some of these people to come forward. आणि प्रभू तू ही संधी दिली या लोकांना आज पुढे येण्यासाठी. And I pray for these brothers who want to commit themselves to you. आणि या भावांसाठी मी प्रार्थना करतो जे आज समर्पण करत आहेत. Lord, you know their hearts. तू त्यांचं अंतकरण जाणतोस प्रभू. You know their lives. त्यांचं जीवन तू जाणतोस राजा. You know their need. प्रभू त्यांच्या गरजा तू जाणतोस. They need your salvation. ते आज तुझं तारण अनुभवू इच्छितात. They need your peace. प्रभू तुझी शांती त्यांच्या जीवनात They need your joy. प्रभू तुझा आनंद आज ते मागत आहे. As per your promise. तो प्रभू तुझ्या त्या वचनाबद्दल ते बोलत आहे. As per your invitation. प्रभू आज तुझ्या निमंत्रणाबद्दल ते म्हणत आहे. Right now you fill them with your peace and joy, Lord. या क्षणाला तुझ्या शांतीने आनंदाने त्यांना भर. Holy Spirit may enter their heart. पवित्र आत्मा त्यांच्या हृदयात कार्य करू दे. That he may change their life.